एकाच लेटर पॅडवर अनेक प्रश्न वेगवेगळ्या संस्थांच्या नावानं पाठवले होते. गोकुळनं त्याची उत्तरं तयार केली, त्या उत्तराची वाचन देखील संपूर्णपणे जे विरोधकांनी पत्र दिली होती त्या सगळ्याची उत्तराचं वाचन या सभेमध्ये या ठिकाणी करण्यात आलं. नियमाप्रमाणे अध्यक्षांचं प्रास्ताविक झाल्यानंतर विषयाचं वाचन होतं आणि मग आयत्या वेळेच्या विषयावर चर्चा होते. आणि मला वाटतं या आयत्या वेळेच्या विषयामध्ये किंवा जे प्रश्न टाकले होते त्यामध्ये एका संस्थेनं मागच्या काळामध्ये माडकांचे टँकर किती होते, त्याला किती पैसे दिले आणि त्याला स्पेशल केस केली त्याच्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न ज्यावेळी आला त्याच्या आधी 3 मिनिटं विरोधक इथून बाहेर पडले, कारण की त्या प्रश्नाचं उत्तर ऐकायची मानसिकता त्यांची नव्हती. आणि म्हणून आज गोकुळची सभा ही अत्यंत आमची तयारी होती, 1.25 तास सभा चालली. 1 ऑक्टोबर 2018 दिवस आठवा, 3 मिनिटात जे आज विरोधक होते 3 मिनिटात त्यांनी सभा आटोपती घेतली होती, परंतु आज आम्ही मात्र 1.25 तास ही सभा चालवली आणि समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न केला. नाही, या ठिकाणी जे नेतृत्व गोकुळचं करत होते माधवराव माडिक, त्यांचे टँकर किती होते, त्यांना जवळजवळ 15 ते 20 कोटी रुपये वर्षाला बिल मिळत होतं. गेल्या 20 वर्षामध्ये 400 कोटी रुपयाचा व्यवहार त्यांनी या गोकुळच्या माध्यमातून केला होता आणि मग त्यांना थ्रू पास होता. असलेल्या दुधातला जो काय ट्रान्सपोर्टेशन आहे त्यातला 35% वाटा एकट्या माधवराव माडकांच्या व्यंकटेश्वरानं न्यावा या पद्धतीचा नियम केला होता. आणि म्हणून आक्षेपार्य नव्हतं का याच्यावर काय कारवाई करणार का नाही, मागं चूक झाली त्यांच्यावर कारवाई करून काय वसुली लावणार का नाही, असे काही प्रश्न पुढे होते. आणि म्हणून हे प्रश्न येणार ओळखल्यानंतर विरोधक त्या ठिकाणी निघून गेले. जे प्रश्न मांडतात ते अज्ञानी आहेत. सहकार्यातल्या कायद्याप्रमाणे या सगळ्यांच्यावर हिअरिंग होऊन या संस्था दिल्या जात त्यांचं कमी असल्यामुळे कदाचित हा प्रश्न विचारला. मला वाटते मी माझं म्हणणंच एक आहे की आज जे काय विरोधक 25-40 आले होते ते फक्त त्यांचे टँकर बंद झाले ते म्हणून आले होते, बाकी दुसरं काही कारण नव्हतं.